गुड मॉर्निंग स्टूडेंट्स एंड वेलकम बैक टू द क्लास ऑफ कंपल्सरी इंग्लिश. आई एम योर टीचर राजीव तायडे एंड टुडे वी आर लर्निंग द पोएम ऑन हिज ब्लाइंडनेस बाय जॉन मिल्टन. फर्स्ट वी विल रीड द इंट्रोडक्शन ऑफ द पोएट, देन आउटलाइन ऑफ द पोएम एंड देन वी विल सी द एक्सप्लेनेशन ऑफ द टेक्स्ट. सो मूविंग टुवर्ड्स द वेरी फर्स्ट पार्ट, दैट इज इंट्रोडक्शन ऑफ द ऑथर. तो द पोएट ऑफ दिस पोएम इज जॉन मिल्टन. या कवितेचा जो कवी आहे त्याचं नाव आहे जॉन मिल्टन. जॉन मिल्टन बॉर्न इन द इयर 1608 अँड डायड इन द इयर 1674 वॉज अन इंग्लिश पोएट. तो एक इंग्रजी कवी होता, इंग्लंडमध्ये राहणारा होता आणि इंग्लिश कवी. बेस्ट नोन फॉर हिज इपिक पोएम पॅराडाईज लॉस्ट. आणि सगळ्यात जास्त या नावाला, कोणाला, जॉन मिल्टन या नावाला जर ओळखल्या जात असेल तर ते कशामुळे, त्यांनी लिहिलेल्या एका कवितेमुळे, ज्याचं नाव आहे पॅराडाईज लॉस्ट. मिल्टन्स पोएट्री अँड प्रोज रिफ्लेक्ट हिज डीप पर्सनल कन्व्हिक्शन्स अँड अ पॅशन फॉर फ्रीडम अँड सेल्फ डिटर्मिनेशन. मिल्टनची जी कविता आहे किंवा त्याचं जे लिखाण आहे ते काय रिफ्लेक्ट करतं, कशाचं प्रतिबिंब आहे ते, पर्सनल कन्व्हिक्शन्स. त्याला स्वतःला जे काही वाटलं त्याबद्दलचं ते मत त्याचं त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. अँड पॅशन, पॅशन म्हणजे ज्या गोष्टीबाबतीत तो खूप जास्त पॅशनेट आहे. पॅशन म्हणजे काय? पॅशन म्हणजे खूप जास्त इच्छा असणे, तडमडीची इच्छा, त्याला म्हटलेलं आहे पॅशन. नंतर फॉर फ्रीडम अँड सेल्फ डिटर्मिनेशन, पॅशन फॉर फ्रीडम कशासाठी आहे मग हे? पॅशन फॉर फ्रीडम, स्वातंत्र्यासाठी असलेलं पॅशन, स्वातंत्र्य मिळवण्याकरिता. आणि सेल्फ डिटर्मिनेशन, स्वतःवरचा जो आपण जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट करून दाखवतो, या गोष्टीसाठी त्याचं जे पॅशन आहे, जे वेड आहे, ते त्याच्या या कवितांमधून किंवा त्याच्या लिखाणामधून आपल्याला दिसून येते किंवा त्याचं ते प्रतिबिंब आहे. Writing in English, Latin, Greek and Italian. त्यांनी पहा किती भाषांमध्ये लिखाण केलेलं आहे. इंग्रजी, लॅटिन, ग्रीक आणि इटालियन या भाषांमधून त्यांनी लिखाण केलं. ही अचीव्ड इंटरनॅशनल फेम विदिन हिज लाईफ टाईम. ज्या फार जास्त काळ जगला नाही तो, जवळपास 60 वर्ष जगला असेल, ठीक आहे, 66 वर्ष होतात ॲक्च्युली. तर या छोट्याशा कालावधीत, किंवा छोटा नाही म्हणू आपण एकदम, पण या कालावधीत त्यांनी आपलं जे नाव आहे ते त्या चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती केलं. आंतरराष्ट्रीय दर्जाची जी ख्याती त्यांनी मिळवली ती या कालखंडात मिळवली. ही सेलिब्रेटेड वर्क एरिओपिजिटिका जी 1644 साली प्रसिद्ध झालं, सेलिब्रेटेड म्हटलेलं आहे. सेलिब्रेट काय करतो आपण? उत्साह उत्सव सेलिब्रेट करतो. म्हणजे आपला एखादा दिवाळी सण वगैरे असेल तर त्याला काय करतो आपण? सेलिब्रेट करतो. तर या लिखाणाला सुद्धा, जे एरिओपॅजिटिका आहे त्याला सुद्धा काय केलं आहे, म्हणते सेलिब्रेट केल्या गेलं, खूप जास्त प्रमाणात वाहवाह मिळाली. इज वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल अँड इम्पॅशन्ड डिफेन्सेस ऑफ फ्री स्पीच अँड फ्रीडम ऑफ द प्रेस. आता त्यावेळेस वृत्तपत्रांवरती बंदी आली होती, जेव्हा त्या राजाचं राज्य होतं, राजाने काय केलं होतं, त्याच्या विरोधात काही कोणी छापत असेल तर त्याच्यावरती काय आणली? बंदी आणली. आणि बंदी आणल्यामुळे त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीच, म्हणजे भाषा स्वातंत्र्य आम्हाला आहे, या संदर्भात एक जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे एरिओपॅजिटिका. तर त्या प्रेसच्या त्या किंवा त्या वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याबद्दल मत व्यक्त करणारं हे एक लिखाण, ठीक आहे. ही बिलीव्ह दॅट आर्ट वॉज अँड आउटलेट फॉर पब्लिक वॉइस. त्याचा असं विश्वास होता, त्याच्याशी श्रद्धा होती की लोकसमुदायाचा जो आवाज असतो तो काय असतो? म्हणते कला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा
खूप चांगला कलाकार असेल, चित्रकार असेल, तर तो काय करतो म्हणते, तो त्या समाजाचा काय असतो म्हणते, एक आवाज असतो, रिप्रेझेंटेशन असतो. म्हणजे त्याच्या समाजामध्ये जे काही घडत असते ते त्याचे जे विचार, किंवा एखादा कवी त्याचे विचार म्हणजे काय असतं, त्या समाजाचं त्यांनी पाहिलेल्या गोष्टींचं रिफ्लेक्शन असते. इमॅजिनेशन नावाची गोष्ट आहे, परंतु या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अँड यूज हिज रायटिंग टू हायलाईट द रिलिजियस अँड पॉलिटिकल इश्यूज ऑफ द डे. आणि त्यांनी त्या काळामध्ये राजकीय आणि धार्मिक या गोष्टींवरती जे काही प्रकरणं त्या ठिकाणी आढळून येत होते त्या सर्वांबद्दल त्यांनी काय केलं म्हणते, लिखाण केलेलं आहे. नंतर पाहूयात मिल्टनच्या या कवितेची ओळख. मिल्टन वॉज ओनली 44 वेन ही लॉस्ट हिज साईट. मिल्टन जेव्हा अवघे 44 वर्षांचे होते तेव्हा त्यांची दृष्टी चालली गेली, ते आंधळे झाले. इन अ मोमेंट ऑफ विकनेस द स्पीकर प्रिझमली मिल्टन हिमसेल्फ. आता एक साहजिक आहे गोष्ट की अचानक जर कोणाची दृष्टी गेली, त्याला दिसत आहे अशा एका माणसाची दृष्टी जर अचानक गेली तर त्याला काय होईल, थोडासा एक मानसिक दृष्ट्या त्याला एक आघात बसेल, खचून जाईल तो बिचारा. आणि त्यावेळेस तो जो एक बोलणारा व्यक्ती आहे, ठीक आहे, तर या ठिकाणी तो जो कवितेमधून बोलतो आपल्याशी, तर तो त्याला असं अजून केलेलं आहे की तो मिल्टनच आहे, कारण की त्यांची दृष्टी गेली होती. आणि या कवितेचं टायटल काय आहे, ऑन हिज ब्लाइंडनेस. म्हणून मग त्यांनी सुद्धा आपल्याला असं करायला प्रिझम म्हणजे असं गृहीत धरायला हरकत नाही की बा तो मिल्टनच आहे. फेथ इन गॉड अँड हिमसेल्फ वेवर्स ॲज ही वंडर्स हाऊ ही इज टू कंटिन्यू सर्विंग द गॉड इन हिज स्टेट ऑफ ब्लाइंडनेस. पहा, भरपूरदा असं होतं की जेव्हा माणसावरती एखादं संकट येतं किंवा काही एखादा शारीरिक किंवा एखाद्या फॅमिलीमधला एखादा मनुष्य निघून जातो अचानकपणे, तर त्यावेळी होतं काय, आपला देवावरचा विश्वास अचानक उडून जातो. आपल्याला असं वाटतं की याची आपण एवढी श्रद्धेने सेवा केली, त्यांनी आपल्यासाठी आपल्या लोकांनासुद्धा चांगलं ठेवलं नाही, त्यांना आपल्यापासून हिरवून घेतलं, आपला एखादा अवयव घेऊन घेतला, तर या ठिकाणी आपला जो हा आहे कवी आहे त्याला अंधत्व आल्यानंतर सुद्धा तो देवाची आराधना काय करतो, करणं सुरू ठेवतो. मिल्टन अलिउड द पॅराबल ऑफ टॅलेंट्स. त्या ठिकाणी त्यांनी पॅराबल ऑफ टॅलेंट्सचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. फ्रॉम द न्यू टेस्टामेंट. आता पहा, बायबलचे दोन भाग आहेत, जुना करार आणि नवा करार. जुन्या कराराला म्हणतात ओल्ड टेस्टामेंट आणि नव्या कराराला म्हणतात न्यू टेस्टामेंट. मग त्यामध्ये पॅराबल ऑफ टॅलेंट सांगितलेले आहेत, तर त्यामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि म्हणतो, अँड ही सेज दॅट इज पोएटिक टॅलेंट इज लॉज्ड यूजलेस विथ हिम इन द सेम मॅनर ॲज द मनी इन द बिब्लिकल स्टोरी. त्याचं जे पोएटिकल टॅलेंट आहे ते म्हणते वेस्ट आहे, जसं त्या बायबलमधल्या त्या कथेमध्ये जसा पैसा काय होता, अर्थहीन होता. म्हणजे समुद्रात तुम्ही एखाद्या जहाजावरती अडकले, तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि तुम्हाला कुठेच हालता येत नाही त्या जहाजावरून, काही कामात तुमचा पैसा तुमच्या काय कामाचा, तुम्हाला का जर तो खर्चच करता येत नसेल तर त्या पैशाचा काही अर्थ नाही, त्याला आपण फक्त कागदाचे तुकडे म्हणू शकतो. ही फिअर्स दॅट ही वुड बी पनिश्ड बाय गॉड फॉर नॉट मेकिंग हिम यूज ऑफ हिज टॅलेंट. त्याला असं वाटतं की देवाने त्याला शिक्षा केलेली आहे, कारण की त्यांनी त्याला जे देवाने त्याला जे टॅलेंट दिलं त्या टॅलेंटचा पूर्ण उपयोग त्यांनी करून घेतलेला नाही म्हणून. हाउएव्हर देर इज अ टर्न ऑफ द थॉट ऑर होल्टा इन द 8th लाईन वेन पेशन्स रिस्टोर्स हिज फेथ इन गॉड अँड रिअश्युअर्स हिम दॅट अकॉर्डिंग टू गॉड दे ऑल्सो सर्व
who stand with weight. However, there is a turn. आता या ठिकाणी पहा, एखादी कविता सुरू आहे, त्या कवितेचा एखादा विषय असतो, मग तो दुःख 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 आणि अचानक एकदम पटकन बदलून सुखाचं काहीतरी किंवा काहीतरी आशावादी असं त्या ठिकाणी वाक्य केलं म्हटलं जातं. तर यासाठी या ठिकाणी सुद्धा तसंच आहे की या कवितेमध्ये एक टर्न आहे, टर्न म्हणजे ट्विस्ट ज्याला म्हणू आपण. तर तो ट्विस्ट जो आहे तो आठव्या लाईनमध्ये आहे, त्याला इंग्लिशमध्ये व्होल्टासुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये आलेली आठव्या लाईनमध्ये जो टर्न आहे त्याला व्होल्टासुद्धा म्हणतात. तर या आठव्या लाईनमध्ये पहा, तो जो टर्न आहे तो काय करतो म्हणते, इन एट लाईन वेन पेशंट रिस्टोर्स फेथ इन गॉड अँड रिअश्युअर्स हिम दॅट अकॉर्डिंग टू गॉड. मग त्या ठिकाणी त्या देवावरचा विश्वास त्या ठिकाणी त्याचा परत बसतो, जो गमावलेला विश्वास आहे तो परत बसतो आणि त्याला असं वाटतं की नाही देवाच्याच इच्छेनं. दे ऑल्सो सर हू स्टँड अँड वेट. आणि मग त्या तेव्हा तो म्हणतो की दे ऑल्सो सर हू स्टँड अँड वेट, ते सुद्धा देवाची सेवाच करतात, जे त्याची वाट पाहतात आणि त्या ठिकाणी उभे राहतात. द पोएम एंड्स ऑन अ पॉझिटिव्ह नोट विथ द थॉट दॅट दे ऑल्सो सर गॉड हू बियर हिज माइंड माइल्ड योग विथ फॉर्टिट्यूड. मग त्या ठिकाणी पोयम ही एका पॉझिटिव्ह नोटवरती, सकारात्मक गोष्टीवरती संपते. कोणत्या थॉटमध्ये, की गॉड ते सुद्धा लोक देवाची काय करतात, सेवा करतात. हू बेअर हिज माइल्ड योग, जे त्याचा थोडाफार राग सहन करतात विथ फॉर्टिट्यूड, आणि त्यांचा ॲटिट्यूड त्या ठिकाणी फार चेंज होत नाही. करेज, करेज म्हणजे धैर्य, अँड स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे शक्ती. तर ते देवाचा काय करतात म्हणते, त्याच्या आज्ञेचा स्वीकार करतात, जी काही आज्ञा असेल ते. तर अशा प्रकारचं ही कवितेची ओळख आणि कवीची ओळख. पुढल्या भागात आपण कवितेचा वाचन करू आणि त्याला एक्सप्लेन करू, ठीक आहे. टिल देन गुड बाय.